सकाळ सुपर डिश मराठी व्लॉगरमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आता झाली सकाळची सुरुवात। तर चला मग रेसिपीला पण स्टार्ट करूया, रांगोळी काढूया। म्हणजे सकाळचे जे कामं असतात एका गृहिणीचे ते सगळे करणार आहोत। आणि सॅम पहा कुलूप आणि चावी घेऊन प्रयत्न करतोय। तर देवपूजा हे आता सगळी कामं झाली। हाय कर सॅम, इकडं बघून हाय कर। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। तर चला मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया। सुरुवात करा। तू काय करते? तू काय करतो? रात्रभर भिजवून घेतलेला हा राजमा आहे। तर आपण आता हे शिजायला घालणार आहोत कुकरमध्ये। तर कुकरमध्ये टाकला राजमा, एक तेजपत्ता आणि थोडीशी एक इंचचा तुकडा टाकला दालचिनीचा आणि पाणी। थोडंसं मीठही टाकायचं आहे। तर राजमा शिजतो आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया। तर मसाल्यासाठी या ठिकाणी मी दोन टोमॅटो आणि दोन कांदे घेतलेले आहेत। तर मोठे मोठे टोमॅटोचे काप करून घ्यायचेत। अशा पद्धतीने स्वयंपाक केल्यामुळं लवकर होतो। तर मी ते आता शेगडीवरती ठेवलेलं आहे कुकर राजमाला शिजण्यासाठी आणि गॅसवरती करणार आहे मसाला तयार। तर चला मग टोमॅटो कापून झाला, कांदाही कापून घेऊया। पाहिजे त्या आकारात तुम्ही कापून घेऊ शकता, कारण की आपल्याला हे तेलामध्ये थोडंसं अर्ध कच्चं तळायचं आहे, परत त्याचा मिक्सरला ग्रेव्ही बनवून घ्यायचं आहे। तर ताटामध्ये काढून घेतलेला आहे। तर चला मग आता आपण मसाला बनवूया। कढई ठेवली गरम होण्यासाठी, त्यात टाकलं एक पळी तेल। तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकले अर्धा चमचा आणि जे आपलं कांदा टोमॅटो होतं मोठं मोठं कापून घेतलेलं ते टाकलेलं आहे। आणि हे तेलामध्ये आपल्याला परतून अर्धसंच तळून घ्यायचं आहे, पूर्ण तळायचं नाही। थोडंसं त्यात नरमपणा आला पाहिजे आणि कलरही थोडासा बदलला पाहिजे। तर या ठिकाणी आपलं पाहिजे त्या पद्धतीचं मसाल्यासाठी तळलेलं आहे। तर या ठिकाणी करते आहे मी गॅस बंद आणि ग्रेव्ही बनवून घेतली, ते दाखवलं नाही। आणि इथं आता फोडणी त्याच कढईत टाकते आहे मी। तर दोन पळ्या तेल टाकलं आणि सुरुवातीला ग्रेव्हीमध्ये एक पळ्या असं तीन पळ्या तेल झालेलं आहे। तर यात टाकलं लाल तिखट। तेल गरम झाल्यानंतर लाल तिखट छान असं कढल्यावर त्यात टाकायचे ग्रेव्ही। या ठिकाणी थोडंसं आपल्याला गॅस काय असेल ते थोडंसं कमी करायचं जाळ। तर मसाला जळू द्यायचा नाही आपल्याला, व्यवस्थित ग्रेव्ही त्यामध्ये मिक्स करून घ्यायची। तर अंदाजे 3 ते 4 मिनटानंतर कलर चेंज होतो ग्रेव्हीचा आणि अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे। तर पाहतो मी 4-5 मिनटानंतर पूर्ण तेल आपलं वरती आलेलं आहे। आणि थोडीशी कसुरी मेथी टाकली। मला कसुरी मेथी सर्व भाज्यामध्ये खूप छान वाटते, चवीलाही आणि भाजीही छान दिसते। तर या ठिकाणी टाकले हळद मीठ, आता टाकले हळद, धने पावडर, मीठ टाकलं आणि आपले हे कुकरला चार शिट्ट्या काढून घेतलेलं राजमा
त्यामध्ये टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्सरचं भांडं देऊन मी एक कप पाणी टाकलेलं आहे। तर हा अशा पद्धतीचा राजमा भाकरी चपाती आणि स्पेशल भातासोबत तो खूप छान लागतो। टाकते ही राजमा मसाला एव्हरेस्टचा। आता छान असं हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। मसाल्यामध्ये राजमा छान असा शिजला पाहिजे। तर पहा आणि हा टाकला गरम मसाला कोथिंबीर। छान असं मिक्स करून घेऊया। तर छान असा आपला राजमा बनून तयार आहे। ग्रेव्ही किती छान झाले पहा तुम्ही। तर नंतर हे शिजवून घेतलं मी। तर परफेक्ट असा राजमा आपला बनून तयार आहे। तर चला मग आता आपण जेवायला ताट वाढून घेऊया। तर आजची आपली थाळी असणार आहे राजमा चावल। या ठिकाणी वाढते मी ताट। ताटामध्ये भात घेतलेला आहे आणि आपण घेऊया आता राजमा। तर आजची रेसिपी आणि जेवणाची थाळी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर खूप छान असा राजमा झाला होता, अप्रतिम असा चवीचा। आवरा आवरा लवकर, कुठं चाललोय आपण आता? दुकानात। शॉपिंगला? शॉपिंगला जायचंय का? दुकानात दुकान चालू करायचंय। कोणाचं दुकान आहे? तुझं दुकान आहे? आणि मग चालू होतं कोण दिवसभर दुकान? सकाळचे वाजलेत 9 आणि चाललोय आम्ही आता दुकानात। ये की ये चल। तोंडात नको घालू, खाली घाण होत नाही कधी। रुसू बाय रुसू, कोपऱ्यात बसू, मम्मीला बघून खुदकन हसू। लुशू बाय लुशू, कोपऱ्यात बसू, मम्मी पप्पाला बघून खुदकन हसू। पळा 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 पळा, धरा 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 धरा, कुठं गेला कुठं गेला भाऊ, कुठं गेला मा? हशा हशा रुसलेलं बाळ, हशा हशा। चलो कमोन कमोन ठेवायचं, तुला वजन झालं हे आलं बघ, आले बघ सगळेच आले बघ। डॉगी नको होता घ्यायला, डॉगी घेतल्यानंतर पळायला पुढे। मोटर बंद झाली बाळा, ना ना पाणी चालू आहे बागेला द्यायचं। चल पिल्या, आत्या गेली फ्रेंडकडं, आत्याची कामं झाली, आत्या गेली मैत्रिणीला भेटायला। चला 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 कमॉन, कुठं गेला? नंबर
रोपण नेलेलो काय सांगणार पण काय आहे ना पण मेवा पण आहे तर